जय शिवराय मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काळी मैना दिसतेस तरुण या गाण्यावर व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे. आणि व्हिडिओमध्ये आपण जे फोटो वापरले आहे ते आपण रश्मिका ॲक्टरचे वापरले आहे. आणि व्हिडिओ आपण अलाईट मशीन या ॲप्लिकेशनमधून एडिट केलेला आहे. व्हिडिओ एकदम जबरदस्त एडिट झालेला आहे. आणि व्हिडिओमध्ये जे काही मी मटेरियल वापरले आहे त्याची सर्व लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता. आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो, त्यामुळे मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता. आणि मी तुम्हाला इथे जी बिटमार्क प्रोड लिंक आणि प्रिसेट लिंक वापरण्यास सांगत असतो त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन दिलेली आहे. तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती इम्पोर्ट करून घ्या. जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम आला तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. मी टेलिग्राम चॅनलसुद्धा सर्व मटेरियल अपलोड करत असतो. तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करून टाका. कारण मी जी तुम्हाला ते व्हिडिओचा डेमो दाखवत असतो ते डेमो व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो. तर इंस्टाग्रामची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग, नवनवे ॲप्लिकेशन सेटिंग आणि मोबाईल सेटिंगसुद्धा शिकवलं जाते. त्यासाठी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे, त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब नक्की करून टाका. आणि व्हिडिओ लाईक केले नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो आपण पहिले आपला व्हिडिओचा डेमो पाहूया आणि लगेच आपली जी व्हिडिओ एडिटिंग आहे ती व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करून घेऊया. आज आज अभी अभी ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. चांदनी चांद से सितारों से नहीं, चांदनी चांद से सितारों से नहीं, प्यार होता है एक से हजारों से नहीं, प्यार होता है एक से हजारों से नहीं. ये सतीश इन द मिक्स. बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, तबाह कर लाइक और शेयर ठोक दीजिए. पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं. पहिले मित्रांनो व्हिडिओचे डिस्क्रिप्शन द्यायचे. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बीटमार्क प्रोड लिंक पाहा मिळेल, ती इम्पोर्ट करून घ्या. ती इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहा मिळेल. त्यानंतर मित्रांनो आपला प्लसवर क्लिक करायचा आहे, ईमेल आणि व्हिडिओ क्लिक करायचे आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जी फाईलची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व मटेरियल डायरेक्ट डाउनलोड करून घ्या. सर्व मटेरियल डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये मी तुम्हाला ओवरऑल आयपीट दिलेला आहे, ती ओवरऑल आयपीट आपल्याला ॲड करून घ्यायचा. बाकी अशा प्रकारे तुम्हाला ओवरऑल आयपीट पाहा मिळेल. तर मित्रांनो आपल्याला पहिल्या बिट्सपर्यंत यायचे. बाकी ही पहिले बिट्स आपल्याला 13 सेकंदापर्यंत तिथे पाहा मिळेल. तर आपल्याला समोरचा भाग आपल्याला ओवरऑल आयपीटचा कट करून टाकायचा आहे. आणि हा जो ओवरऑल आयपीट आहे तर आपल्याला थोडा झूम करून घ्यायचा. बाकी मित्रांनो आपल्याला इथे मोबाईल ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे. झूम पॅनल पाहा मिळेल, यावर क्लिक करून थोडा झूम करून घ्यायचा. बाकी अशा प्रकारे थोडा झूम करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला खाली एक हिरवा इथे पॅनल पाहा मिळते, ती आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथून पुढे फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो फोटो ॲड करायच्या अगोदर मित्रांनो आपलं स्टार्टला यायचं आहे. आणि मी तुम्हाला एक इमोजी दिलेली आहे ती इमोजी ॲड करून घ्यायची. प्लसवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओ क्लिक करायचे. आणि मी तुम्हाला एक इमोजी दिलेली आहे ती इमोजी आपल्याला इथे ॲड करून घ्यायची. तर मित्रांनो लगेच आपण ती इमोजी इथे ॲड करून घेऊया. तर बघा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे ही इमोजी पाहायला मिळेल. ती इमोजी आपल्याला प्लसवर क्लिक करून ही ॲड करून घ्यायची. तर मित्रांनो याची जी साईज आहे ती आपल्याला थोडी मोठी करून घ्यायची. बघा ती झूमवर क्लिक करून थोडं आपल्याला मोठी साईज ती करून घ्यायची. बघा अशा प्रकारे याची साईज आहे ती आपल्याला थोडी मोठी करून घ्यायची. बघा सेंटरला इथे लावून घ्यायची अशा प्रकारे. आणि हा जी ही जी लेअर आहे ती लेअर आपल्याला पहिल्या बिट्सपर्यंत इथे घेऊन घ्यायची आहे. तर मित्रांनो आपलं काय करायचं, सिम्पल आपल्या या लेअरवर क्लिक करायचं आहे. पहिल्या बिट्सपर्यंत याच्याने या तीरवर क्लिक करून पूर्ण व्हिडिओवर आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे. आणि इथून समोर मी तुम्हाला रश्मिका या ॲक्टरचे फोटो दिलेले आहे ते फोटो आपल्याला ॲड करायचे. त्यासाठी प्लसवर क्लिक करायचे, मेन व्हिडिओ क्लिक करायचे आहे. आणि मी तुम्हाला ते फोटो दिलेले आहे ते फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे. बघा की अशा प्रकारे जे फोटो पाहा मिळेल तर प्लसवर क्लिक करायचे. आणि आपल्याला दुसऱ्या बिट्सपर्यंत याचे समोरचा भाग कट करून तीन डॉटवर क्लिक करून फिल स्क्रीन ऑप्शन पाहा मिळेल, त्यावर क्लिक करून फिल स्क्रीन करून घ्यायचे. प्लसवर क्लिक करायचे, इमेज व्हिडिओ क्लिक करायचे. अशा प्रकारे मित्रांनो आपलं काय जे फोटो असतील ते मित्रांनो फोटो आपल्याला व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचे. बघा अशा प्लसवर क्लिक करायचे आहे. आपल्या समोर बिट्सवर राहायचे, समोरचा भाग कट करून टाकायचा फोटोचा. आणि फोटो व्यवस्थित सेट झाले नसेल तीन डॉटवर क्लिक करायचे. आणि ते फुल स्क्रीन ऑप्शन पाहून तेव्हा क्लिक करून फुल स्क्रीन इथे करून घ्यायचे. तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो मी लगेच एकदा सर्व फोटो ॲड करून घेतो. बघा मित्रांनो मी अशा प्रकारे सर्व फोटो इथे ॲड करून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बॅग घ्यायची आहे. आणि मी तुम्हाला एक प्रिसेट लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ती इम्पोर्ट करून घ्या. ती इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दोन फोटोला म्हणजे एका फोटोला इथे अशा प्रकारे इफेक्ट ॲड केलेला पाहायला मिळेल. आणि एका इमोजीला अशा प्रकारे इफेक्ट ॲड केलेला पाहायला मिळेल. तर हे जे इमोजीला आपण इफेक्ट ॲड केलेलं आहे त्या मित्रांनो हा पहिला आपल्याला इफेक्टवर क्लिक करून तीन डॉटवर क्लिक करून कॉपी करून घ्यायचा आहे. आणि आपल्या प्रोडक्टमध्ये जायचं आहे. आणि जे आपण इमोजी ॲड केलेली आहे ते मित्रांनो त्या इमोजीला आपल्याला इथे हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. तुम्ही मित्रांनो बघा की आपल्याला इमेजवर क्लिक करायचं आहे, खाली इफेक्ट ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचं आहे, तीन डॉटवर क्लिक करून हे पेस्ट करून टाकायचं आहे. तशा प्रकारे आपल्याला हा
पेस्ट करून टाकायचं. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायची आहे आणि प्रिसेटमध्ये जायचं आहे. प्रिसेटमध्ये गेल्यानंतर बघा की हे आपला जो पहिला फोटो आहे त्या फोटो आपला क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तीन डॉटवर क्लिक करून हा इफेक्ट आपला कॉपी करून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट आपल्याला आपल्याला इथपर म्हणजे आपल्याला प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला जे जास्त बिट्स पाहायला मिळेल बघा की आपल्याला इथे 13 सेकंदाच्या समोर इथे जास्त बिट्स इथे पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारे हे जास्त बिट्स आहे ते इथे आपल्याला कोणताही इफेक्ट इथे ॲड करायचा नाही. याच्यासमोरचा जो मोठा फोटो पाहायला मिळेल त्या फोटोला आपल्याला इफेक्ट हा पेस्ट करायचा बघा की अशा प्रकारे हा पेस्ट करून टाकायचा आहे. त्याच्यासमोरचा जो फोटो आहे त्या फोटोलासुद्धा आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे बघा अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो हा जो इफेक्ट आहे तर आपल्याला सर्व फोटोला इथे इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. फक्त ते आपल्याला इथे जास्त बिट्स पाहायला मिळेल तर इथूनसुद्धा हे जास्त बिट्स आहे त्या जास्त बिट्सचा आपल्याला कोणताही इफेक्ट ॲड करायचा नाही. आणि याच्यामागेसुद्धा तुम्हाला जास्त बिट्स पाहायला मिळतील तर याला कोणताही इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा नाही. फक्त हा जो इफेक्ट आहे तर आपल्याला ह्या जास्त बिट्सला ॲड करायचा नाही. याच्यासमोर जे तुम्हाला हे जास्त बिट्स आहे याच्यासमोर जे जास्त फोटो पाहायला मिळेल तुम्हाला याच्यासमोरचे तर याच्यासमोरच्या फोटोला सर्व हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा बघा अशा प्रकारे सर्व फोटोला आपला हा जो इफेक्ट आहे इथे पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक टेक्स्ट पेज दिलेलं आहे रश्मिका म्हणून, सॉरी मित्रांनो ते रश्मिका म्हणून मी तुम्हाला दिलेलं आहे ते आपल्याला इथे ॲड करून घेणं आहे. तर मित्रांनो ते ॲड आपल्याला का कुठपर्यंत करायचं पाहिजे ही जी ओरला इफेक्ट आहे तिथपासून आपल्याला इथे समोर करायचं. त्याचं प्लसवर क्लिक करायचे, मेन व्हिडिओ क्लिक करायचं आहे. तुम्हाला मी एक पेज दिलेलं आहे बघा इथे रश्मिका ही पेज दिलेली आहे. ते पेज आपल्याला या साईटला अशा प्रकारे लावून घ्यायचे बघा मी इथे लावून घेत आहे. तर अशा प्रकारे ही लावून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो ही जी लेअर आहे ती लेअर आपल्याला पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही पूर्ण व्हिडिओ मी लावून घेतलेली आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते स्टार्ट लावायचे आहे. स्टार्ट लावल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, मेन व्हिडिओ क्लिक करायचे आहे. आणि तुम्हाला मी एक टेक्स म्हणजे पी एन जी बॉर्डर दिलेली आहे ती पी एन जी बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो ती पी एन जी बॉर्डर आपल्याला इथे लवकर इथे ॲड करून घेऊया. बघा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे पी एन जी पाहायला मिळते. ही पी एन जी आपल्याला प्लसवर क्लिक करून ॲड करून घ्यायची आहे आणि पूर्ण व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायची आहे. तर बघा मी पूर्ण व्हिडिओ लावलेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या चॅनलचा जो लोबो असेल ते तुम्ही इथे लोबो ॲड करू शकता. त्यासाठी प्लसवर क्लिक करायचे, इमेज व्हिडिओ क्लिक करायचे आहे. आणि तुमचा जो लोबो असेल ते तुम्ही लोबो इथे ॲड करू शकता. मित्रांनो मी माझ्या चॅनलचं इथे साधं सिम्पल एक लोबो तयार केलेला आहे. ते लोबो मी इथे ॲड करून घेतो बघा की अशा प्रकारे मराठी टेक म्हणून हा लोबो आहे. तर हा लोबो मी इथे याची साईज इथे कमी करून घेतो बघा. साईज इथे मी कमी केलेली आहे आणि मी वरच्या साईडला इथे हा अशा प्रकारे इथे लावून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मी इथे लावून घेतलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ आपल्याला लावून घ्यायचा अशा प्रकारे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ इथे तयार झालेला आहे. आणि मित्रांनो आपला जो व्हिडिओ तयार झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे वरती शेअर ऑप्शन पाहिजे तेव्हा क्लिक करायचं आहे. खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहिजे यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो तुम्ही कमेंट करणं इच्छा त्यामुळे मित्रांनो कमेंट करा. तर आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या कमेंट्स येणार आहे ते कमेंट दाखवणार. त्यासाठी मित्रांनो कमेंट नक्की करा. तर मित्रांनो व्हिडिओ लाईक केला नसेल व्हिडिओ लाईक करा. आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकायचे असेल ते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मित्रांनो आपण आता समोरच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद जय भारत.